आपण आज 1 ते 1.5 फुटाच्या गणपतीचा हार बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर तुम्ही गणपतीच्या हाराला गणपतीला घालू शकता किंवा स्वामींच्या मूर्तीला घालू शकता, विठू बरकमाच्या मूर्तीला घालू शकता किंवा महाराजांच्या मूर्तीला सुद्धा घालू शकता. मी पहिला झेंडू वाहून घेणार आहे बघा. तर आपण पिवळा झेंडू घेतलेला आहे आणि अशा 2 आष्टाच्या गड्ड्या मी ह्या तोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी आता ह्या झेंडू इथे ठेवणार आहे बघा. आणि इथं गाठ मारलेली आहे, मी थोडा धागा इथे ठेवलेला आहे. आपल्याला इथं गोंडे बांधायचे, तुम्ही त्याला लटकन बी म्हणू शकता किंवा गोंडा बी म्हणू शकता. तर मी आपण अशी अष्टाचं फुल होऊन येणार आहे, अशी गुलछडी होऊन यायची. घरच्या घरी खूप छान हार होतो बघा हा. आपण फुलं घरी आणून असं करू शकता, लगेच आश्चर्य व्हायचं त्याच्यावरती. फिरवत राहायचं, फिरवत राहायचं. असं ओम झाले की लगेच परत खाली घेऊया असं. बघा असं मी असंच थोडंसं अजून ओवून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवतेच. ओवून झालेलं बघा आपलं असं. मी आता ह्याच्यावरती एक आष्टाचं फुल लावणार आहे असं. आणि त्याच्यावरती एक केशरी झेंडू लावते बघा असं. पुन्हा आपण त्याच्यावर आष्टाचं फुल ओवून घेणार आहे बघा. तसंच असं इथं वळले ना आपण थोडं. आता एक झेंडू असा वळून घेतलेला आहे, पुन्हा असा मी एक झेंडू तुम्हाला दाखवते वळून. आता आपण इथं सरळ अष्टर वळला होता, तर इथं मी उलटा वळणार आहे बघा अष्टर असा. आणि झेंडूसुद्धा उलटं वळून घेणार आहे असा. तर हे आपण तुम्हाला जेवढा धागा ठेवायचा तेवढा तुम्ही धागा ठेवू शकता, तुम्ही जास्त मी धागा वापरू शकता. इथं मी एवढाच ठेवला आहे. आता मी अष्टर परत वळून घेते. असं बघायचं तुम्ही बघू शकता बघा. आपण आता पुन्हा 2 आष्टर करायचे आहेत आपल्याला असं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळे मोठे गणपतीचे हार दाखवले होते. मी आता घरगुती आपल्या घरात जे बसतात गणपती त्याचे हार दाखवले नाही मी. त्याच्यामुळं मी म्हटले आपले छोटे घरगुती गणपतीचे हार दाखवावं. तुम्हाला कंठी बी दाखवलेली आहे मी आता आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे बघा. आता पुन्हा मी एक उलटा होऊन घेणार आहे असा. असं इथं लावून घ्यायची फुलाची एकसारखी. मग तुम्ही बघू शकता बघा. आता मी इथं गोंड्याला थोडंसं झेंडूला पण खाली दखलणार आहे असं. हे असं इथं गाठ आहे झेंडूमध्ये, तुम्हाला मी दाखवते ती गाठ. आपल्याला पुन्हा ओढून घेता येते ती गाठ अशी सुईने मग अशी. तर मी इथं गाठीची मारून घेते बघा. तर इथे मी कैचीने कापून घेते इथं धागा पहिला. इथं आपण
बांधून घेऊया. असं मोडून घेणार आपण. जो जास्तीचा धागा आहे तो मी कापून काढते बघा तिथला. तर इथं आपण लटकन बांधणार आहोत. मी तुम्हाला दाखवते लटकन कसे बांधायचे ते. आता हे असे आपण दोन लटकन करून घेतलेत बघा. आम्ही ह्याला गोंडे बी म्हणतो किंवा लटकन बी म्हणतो बघा. आता मी हे हाराला बांधून घेते. तुम्हाला दाखवलं तर मी धागा इथे ठेवलेला तो आपण वापरू शकतो बघा. ही गाठ आहे इथं कापून घेते.